సార్కి నేను జమ काय सांगाल गेवराई शहरामध्ये जे माननीय जिल्हाधिकारी आहेत त्यांनी जे 11 नंतर कडक लॉकडाऊन केलंय आणि आज काही दुकानदार चालू आहेत त्यावर काय कारवाई केली काय सांगा. आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुप्रमाणे 11 आस्थापना चालू होत्या. अत्यावश्यक पण 11 नंतर मोजकेच अत्यावश्यक आस्थापनांना परवानगी देण्यात आली आहे. ज्या आस्थापना सुरू आहेत अशा आस्थापनावर पोलीस प्रशासन महसूल तहसील प्रशासन नगरपालिका आणि वैद्यकीय यांच्या समन्वयाने आज आम्ही जे दुकान चालू आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहोत. तसेच विनाकारण शहरामध्ये फिरणाऱ्या वाहनांना 11 अँटीजेन टेस्ट करत आहोत. जवळपास 50 लोकांच्या अँटीजेन टेस्ट केले आहेत. रिझल्ट येणे चालू आहे. तसेच मोटर वाहन कायदा याप्रमाणे सुद्धा आम्ही कारवाई करतो आहे. याचा परिणाम नक्कीच गेवराई शहर आणि परिसरातील लोकांमध्ये एक मेसेज जाईल की विनाकारण फिरू नये. पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत, अँटीजेन टेस्ट करत आहेत आणि असा एक मेसेज जाऊन नक्कीच लोक आपापल्या घरात सुरक्षित राहतील आणि ज्याचा परिणाम गेवराई शहरामध्ये कोरोना रोगाचे रुग्ण कमी होण्यास नक्कीच. धन्यवाद. काय सांगाल सर गेवराई शहरामध्ये माननीय जे काही जिल्हाधिकारी आहेत यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आलेली याबद्दल काय कारवाई केली काय सांगाल. सध्या गेवराई तालुक्यामध्ये 11 जे रस्त्यावर फिरत आहेत त्यांच्या कंपल्सरी अँटीजेन टेस्ट केल्या जात आहेत. तसेच 11 जी दुकानं उघडी ठेवली जात आहेत आणि ज्यांना परवानगी नाही त्या दुकानावरसुद्धा दंडात्मक कारवाई केली जात आहे. आत्तापर्यंत जे टेस्टिंग केलं त्याच्यामध्ये 2 लोकही पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. काही दंडात्मक कारवाई केली तर अशा दुकानदाराला तुम्ही जे काही कारवाई केली दुसरे दुकानदार याचा संज्ञान घेतील का काय वाटतं तुम्हाला. नक्कीच बाकीचे दुकानदार पण यापासून धडा घेतील. अन्यथा यानंतर दंडात्मक कारवाई या मोठ्या प्रमाणावर सुरू राहतील. शासनाच्या निर्देशाचे सर्वांनी पालन करावे अशी प्रशासनाकडून विनंती आहे. धन्यवाद.